सर्वसामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान. शिवसेना कोणाची या संदर्भातील अखेर निर्णय लागला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेगड हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिलाय. यानंतर नाशिकमध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख बंटी तिदमे यांसह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे नेते मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांसमोर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निश्चितपणे आता आम्ही 12 तारखेच्या नियोजनाच्या संदर्भात चर्चा करून काळाराम मंदिरामध्ये दर्शन शेवटी हे त्यांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होत आहे आणि मग तिथे जाऊन दर्शन पण घेणार. त्यांना स्वप्न पडतात मुख्यमंत्री पदाची, त्याच्यामुळे ते संभ्रम निर्माण करतात. त्यांना वाटतं बाबा कधीतरी जसं आता 2-4 वेळेस संध्या मिळालेल्या आहेत अरे ते पण खूप झालंय ना बाबा. शिवसैनिकांच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने त्यांना ही पदं मिळाली ना. आता ज्यांना ते गद्दार अमुक धमुक बोलतात आता तो अधिकार राहिला नाही त्यांना, पण त्यांच्या मतानेच ते दिल्ली पाहायला मिळते त्यांना. परंतु आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने अतिशय अभ्यासपूर्ण घटना, कायदा, नियम या सविस्तर विवेचन आदरणीय अध्यक्ष महोदय नार्वेकर साहेबांनी नोंदवलेलं आहे. पण आता जर पुन्हा एकदा सागरगटा घटना हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर आहे असा उल्लेख केला तर आपली काय? चला आत्ताच्या घडीला तर आपण प्रभू श्रीरामचंद्राच्या नगरीमध्ये आहोत. आता आम्हाला आणखी जोमाने तसंही आपण याच्याकरता काही थांबत नव्हतो. जे काही दैनंदिन कामकाज आहे, 12 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नाशिकमध्ये येत आहेत, त्याच्या पूर्वतयारीसाठी आपण सगळेजण काम करतच होतो. आणखी जोमाने करू, मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. मला वाटतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायालय हा जो एक स्तंभ आहे त्याच्यावर भाष्य करणं किंवा माझ्या मनासारखं झालं तर मग ते बरोबर आहे, माझ्या मनाच्या विरोधात गेलं तर मग ते चुकीचं आहे. या गोष्टीला काय अर्थ नाही. मला वाटतं की आपण सर्वजण सोबतच आता निकालपत्र त्याचं वाचन होत असताना आपण सर्वजण बघत होतो. 1999 मधील शिवसेनेची जी घटना आहे ती ग्राह्य धरत, कारण त्याच्या पुढच्या घटनेमध्ये जे काही बदल करण्यात आले ते कायद्यात नियमात बसत नाहीत, काही ठिकाणी सह्या पण नाहीत, अशी विविध निरीक्षण त्यांनी त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत. सविस्तर तर मला वाटतं की आपण जेव्हा हा सगळा अहवाल येईल त्यावेळेस आपण त्याच्यावर आणखी सविस्तर भाष्य करू शकतो. परंतु निकाल वाचन लाईव्ह आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, अतिशय सखोल निरीक्षण घटना, नियम, कायदे, लोकशाही, संख्याबळ या सर्व गोष्टींचं सविस्तर विवेचन माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय केला गेला त्याच्यावर त्यांनी शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलेलं आहे. ते एकनाथजी शिंदे साहेब रात्रंदिवस कष्ट करून महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याच्यासोबतच सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सर्व समाजांना सोबत घेऊन या राज्याचं विकास संपन्न झाला पाहिजे, ह्या ज्या त्यांच्या भावना आहेत
दळागळातल्या शेवटच्या माणसाचं म्हणणं ऐकून घेणं, त्याच्यासाठी अगदी रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत नागरिकांना, सर्वसामान्य जनतेला वेळ देणं, जिथे काही सुखदुःखाचे विषय असतील तिथे जागेवर उपस्थित राहून स्वतःच्याही शरीराची काळजी न करता ते ज्या पद्धतीने योगदान देत आहे, मला वाटतं की त्याच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात जनतेचे आशीर्वाद मिळतील आणि शिवसैनिक आणखी जोमाने काम करतील. रामचंद्रांच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. आपण बघितलं असेल आज माननीय विधानसभेचे अध्यक्ष महोदय राहुलजी नार्वेकर ते स्वतःही वकील आहेत आणि म्हणून अतिशय सविस्तर कायदा नियम घटना या सर्व गोष्टींचा विवेचन करून त्यांनी आज माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कौल दिला आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या मनामधला त्यांनी निर्णय केला. आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला न्याय दिला, वस्तुस्थितीला न्याय दिला, याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक.